कुलथाबाद तालुक्यातील लामणगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. 7 दिवस चालणाऱ्या या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात कीर्तनकार हरिभक्त परायण संतोष महाराज पवार, हरिभक्त परायण स्वामी रामेश्वर महाराज, हरिभक्त परायण गंगाराम महाराज राऊत, हरिभक्त परायण श्रीराम महाराज गाडे, हरिभक्त परायण रामायणाचार्य रामेश्वरजी महाराज, हरिभक्त परायण शिवशाहीर कल्याण महाराज काळे आणि हरिभक्त परायण भुजंग महाराज आदी कीर्तनकारांचे 7 दिवस कीर्तन सुरू असणार आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या वतीने गावातील तसेच परिसरातील नागरिकांसाठी दररोज 3 वेळेस महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. आज आपल्या या श्रीक्षेत्र लांबेश्वर संस्थान लामणगाव या गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन समस्त गावकरी मंडळी सर्वांनी अगदी योग्य पद्धतीने आणि उत्साहानं परत याही वर्षी 43 वर्षामध्ये केलेलं आहे. बरं का, अगदी एकदम सुंदर संयोजन या गावामध्ये झालेलं आहे. या गावाचा आदर्श मला तरी वाटतंय की आपल्या परिसरातील नव्हे आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांनी घ्यावा. कारण की या गावामध्ये असा उत्साह दिसतो आहे, तरुण मंडळी अगदी लहान मुलापासून तरुण मंडळी ते वृद्ध माणसापर्यंत महिला मंडळ सर्वजण या कार्यक्रमामध्ये अति उत्साहाने सहभागी होतात. आज वातावरण बघता, हे भौतिक वातावरण बघता, परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की नामस्मरण किंवा धार्मिक संस्कार होणं हे गावामध्ये खूप गरजेचं आहे. ते गावोगावी दिसत नाही आहे, पण या गावाने तो आदर्श जपून ठेवलेला आहे आणि तो आदर्श जपतच याही वर्षी सद्गुरू नारायणंदगिरीजी बाबा लांबेश्वर संस्थान यांच्या आशीर्वादाने तसेच वैकुंठवासी रंगनाथ महाराज बालानगरकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने सुंदर संयोजन गावकऱ्यांनी केलं. ज्ञानेश्वर वर्दे, MCN न्यूज, टाकी राजराय, खुलताबाद.